अपने पूरे परिवार के साथ देखिए पैडमैन की कहानी. डाउनलोड एंड सब्सक्राइब टू द Z5 ऐप राइट नाउ. तुझात जीवरंगला. आज आपल्या तालमीत बारक्या पहलवानच्या कुस्त्या ठेवल्या होत्या दौलतवाडीचे शेख. अरे वज्री केसरी पहलवानासमोर कुस्त्या करायला पोरली कुस झाल्यात बघ. तू नको आमची काळजी करू. तुझा तालमीत या दोघे आहेत माझ्या बरोबर. तापासनी बरं वाटलं झालं पण या आठवड्यात तीनदा गेरी आली. नाबा कुठं आराम करतात सारखं कामाचं इच्छा. अरे माझ्या मामाचं बी असत होतं बघ. अरे घरात तान पोर आलं. अरे नातीचे ना सगळं बदललंय बघ. तू पण असं काहीतरी करून बघ की मागच लागलाय म्हटल्यावर काय करणार. मला काय वाटतं का आपण या दोघांच्या मनाचा अंदाज घेऊ. बाल रंगभूमीवर गाजलेलं अलबत्त्या गलबत्त्या हे बालनाट्य परत रंगभूमीवर येणार. वा अंजली, बालनाट्य लहान मुलांबरोबर बघण्याची मजा काय आवरच. आपल्या घरात लहान मुलं आले की आपण जाऊ बघायला. आंघोळ झाल्यावर बारक्या पोराला गंध पावडर लावून भांग पाडायचा तो एक लय मजेशीर कार्यक्रम असतोय बघ. आता बारक्या पोरग्याला कवा आंघोळ घालायला मिळणार कुणास ठाऊक. अरे वा 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 कोण खेळते बाबांबरोबर. औषध केले ओगो ओगो बाई. असं असं कर असं असं थांबा मी घेते मला इथे द्या द्या द्या. ओगो 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 काय झालं. ओ ओ अग दिवस गेले की खूप कौतुक होते बायकांच. नवऱ्याची लाडकी होती बायको. नुसती नवरीची नाही तर घरात सगळ्यांची लाडकी होते. नवऱ्याचं खाणं पिणं बघायचं, घर सांभाळायचं, पोरांची हागणी मुतणी काढायची, परत समजांची काळजी करायची. अवा आम्ही बायका म्हणजे नुसतं कामच करायची बघा राणा भाऊजी. आणि त्याची पोर म्हणजे डबल काम. अव पोराला सांभाळून सांभाळूनच जीव जातो बघा बाईचा. आपल्या रक्तामासनांना बंदीला जीव सांभाळायची ताकद आपल्या आपणासाठी अंगात. त्यांचं हसणं खेळणं बघत बघत दिवस कसा जातो कळतच नाही. आणि किती बी ताप झाला तरी आपल्या पोरासाठी झालेला असतोय तो. त्याच काय बी वाटत नाही बघ. पोर म्हणजे तापच म्हण की सोप काहीच नसते. काय सोप फक्त एकच असते पोराची पप्पी घेणं ते बी शिंबून नसताना. आणि आला असला तरी आम्ही बायका हायच की पुसायला. अव कुणाला सजा द्यायची असेल नव तर त्याच्या पोटी पोर घालावं बघा. आम्ही बायका म्हणून समजा सहन करतो खर तर सहन बी होत नाही आणि सांगता बी येत नाही असं आहे बघा. अग आईपणाच्या जबाबदारीतून ताऊन सुलाखून निघालं ना की बाईला तिचं पूर्णत्व मिळतं.
आपलं मूल मोठं होताना पाहून तिला खूप समाधान मिळत. आता नीलिमाच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतंय ना, त्यापेक्षाही कितीतरी जास्त समाधान बाईला मूल झाल्यावर मिळत. रिस्क कशाला घ्यायची? डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं ना. काय नाही, आणि तसं वाटलं तर आम्ही तुला मुंबईला बोलवून घेऊ. आओ तेच, आम्ही तुमची काळजी घेऊ ना. पीएच खोड कुठं शिरले तुमच्या डोक्यात काय माहित? आमची काम आम्ही करू. ती काळजी वाटते म्हणून म्हणलं. हे बघा, आमची काळजी आम्ही घेऊ, तुम्ही काळजी करू नका. तुमच्यात काय झालंय आम्हाला माहिती नाही, पण असं तोंड पाडून गपगप राहत जाऊ नका. घरात जर असंच खेळत राहा की हा, पण जो काय निर्णय घ्यायचा तो एक मताने घ्या. काय चंदे, काय वाटत ग तुला? काय चाललं असेल त्या दोघांमध्ये? कोण दोघ? रागू मैना त्यांचं होय. काय साहेब, मला तर वाटायलंय ही समधी इस्टेट का नाही लाटायचा त्यांचा प्लॅन दिसतोय. बघा होय, मग आम्ही काय चिचो काय खेळत बसलोय भाई इथं? व तसं नाही. बघा, जर का त्यांनी या घराला वंशाचा दिवा दिला तर पुढं जाऊन त्याच्याच नावावर होणार की समद. असं कसं नावावर होईल? का नाही होणार? अव राणादान सन्निधा कधी वाटणे हुज देणार नाही. तुम्ही पोराचा ताप न ग म्हणताय सा? उद्या जर का राणादान मास्तरनीला पोरग झालं तर वारस तर तेच ठरणार की? बघा तायसा, तुम्ही कणाय समधीकडेच माग पडताय सा. बघा तो वा जरा पोराचा विचार करा. नाही चंदे, असं काय आम्ही होऊ देणार नाही. पण ते पोरा सोराची किटकिट आमच्याच्याने नाही झेपणार ग. ठीक आहे मग, मग कणाय तुम्ही अंगात जोर आहे तर करा मज्जा. एकदा का तुमचं वय त्या गोदा काय एवढं झालं का नाही तर स्वयंपाक घरात ती वळकटी घेऊन राहा. असं कसं? अव तायसाहेब, ही समधी इस्टेट का नाही राणादान मास्तरनीच्या नावावर झाल्यावर असंच होणार की? घबराहून का नाही, त्यांनी लई मोठा प्लॅन आखलेला दिसतोय. बघा नाही नाही चंदे, आम्ही असलं काय बी होऊ देणार नाही. आता तू बघ, आम्ही बरोबर हुडकून काढतो बघ त्या दोघांचं काय चाललंय. चला मी निघत्या. कायम कसली खुसरुपुसूर करत असता तुम्ही दोघी? आम्ही कशाला खुसरुपुसूर करू? मग कसली खलबत करत होता? ते जाऊन तुझ्या भावाला वहिनीला विचार. गप गप राहणारी माणसं खलबत करतात, आम्ही बोलत होतो. उठ, घे बाबा घे, झोप. सूरज, नीट जेवलास कर. अगं तुझ्या देखत जेवलो ना? नाही, आमचं काही लक्षच नव्हतं. ते जाऊबाई आणि राणा भाऊजी गपगप होत ना. देवा, आज आम्ही निर्णय जाहीर करू, पण अजून निर्णयच घेता आला नाही. आता तूच मार्ग दाखव. राणा जायचंच राहतात काय? सॉरी, आता तू त्या ऑफिसला आता मी तुला क्लास नाही दिला. तू एकटी नाही आहेस, आम्ही दोघेही तुझ्या सोबत आहोत. काय?
आपण आजाचं शितलीचं लग्न आठवडाभर पुढे ढकलूयात का? कर आजाच्या आधी जयडीचं लग्न करायचं होतं ना, म्हणून आणि दोन्ही लग्न एकत्र केली तर तिला तसं करता येणार नाही, म्हणून ती नाही म्हणती. जयडीचं लग्न होईल ना लवकर, तिचं लग्न लवकर नाही जुळलं तर ह्या सुट्टीत आपलं लग्न नाही होणार. बायकोचा वाढदिवस इतका पाठ पाहिजे झोपेत न उठवल्यानंतर पटकन म्हणता आलं पाहिजे. पण पुष्कर काय वहिनींची ऑगस्ट 1975 काय पाठ आहे बघितला का? 26 ऑगस्ट. पण होम मिनिस्टर मध्ये असे बरेचसे कोइन्सिडन्स घडतायत, म्हणून 14 वर्ष हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार लोकांच्या घराघरात आपला झालेला आहे.